जवळजवळ 48 लाख लोकांना पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या वालधुनी नदीमध्ये केमिकल आणि ड्रेनेजचे पाणी मिक्स झाल्यामुळे पाणी हे दूषित झालंय. संबंधित अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून देखील कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये. पण लवकरच हा प्रश्न मिटवण्यासाठी या परिसराचा अधिकाऱ्यांसोबत दौरा करणार असल्याचं आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितलं. मी उत्तराला हरकत घेऊन ज्या अधिकाऱ्यांनी या वालधुनी नदीच्या संदर्भामध्ये चुकीची माहिती दिली त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण या वालधुनी नदीमधून 48 लाख लोक पाणी पितात आणि या नदीमध्ये रसायन मिश्र तसेच ड्रेनेजचं पाणी हे मिक्स होतं आणि प्रदूषित ही नदी ही नाल्याचं स्वरूप धारण झालेलं आहे. आणि आत्तापर्यंत लवादाने, सुप्रीम कोर्टाने, विविध संस्थांनी अनेक प्रकारचे दंड ठोकून देखील कुठल्या प्रकारची ठोस कारवाई या संबंधित अधिकाऱ्यांनी केली नाही आहे, तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मी मागणी केलेली आहे. तसेच मंत्र्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये या संदर्भात संबंधित सर्व डिपार्टमेंटची एक बैठक घेऊन तसेच प्रत्यक्ष आम्ही जे सगळे त्या भागातले आमदार आहोत आमदारांबरोबर प्रवास दौरा करून, कारण त्यांनी सांगितलं त्यांनी स्वतः 3 वेळा तिथे दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांना आम्ही ज्या लक्षात आणलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात कशा आल्या नाहीत. त्यांनी सांगितलं नाल्याची उंची वाढवलेली आहे, त्या बंधाऱ्याची उंची वाढवलेली आहे, पण बंधाऱ्याची उंची वाढून देखील 4 महिने पावसाळ्यामध्ये पूर्ण बंधारा ओरफलो होतो आणि केमिकल आणि ड्रेनेजचं पाणी पूर्ण नदीमध्ये येतं, ही बाब त्यांच्या लक्षात खरं कशी काय आली नाही, तर ती लक्षात आणून देण्याकरता त्यांनी स्वतः आमच्यावर तिथे दौरा करण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि निश्चित मला खात्री आहे की आमच्या कल्याण डोंबली परिसरामधला हा दूषित पाण्याचा प्रश्न आहे लवकरच संपुष्टात येईल अशा प्रकारचा आशावाद निश्चितपणे निर्माण झालेला आहे.